वर्धेच्या जुनापाणी चौकातील पुलावर एक खळबळजनक घटना घडली आहे. मालकानेच नौकराची हत्या केली आहे, तर या प्रकरणी रामनगर पोलिसात गुन्हा दाखल केला गेला आहे. सकाळी मृतदेह नागरिकांना दिसल्याने ही घटना उघडकीस आली आहे. तर अमोल मसराम असं मृतकाचं नाव आहे. महेश मसराम असं आरोपीचं नाव असून मृतक हा महेशच्या SM हॉटेलमध्ये कार्यरत होता. मागील 2 ते 3 दिवसांपासून त्याचा पैशाला घेऊन वाद सुरू होता, त्यामुळे काल रात्री मृतकाला दुचाकीवर नेत जुनापाणी चौकाच्या उड्डाणपुलावर त्याची हत्या केली. या प्रकरणी एकाला रामनगर पोलिसांनी अटक केली असून आणखीन आरोपी वाढण्याची शक्यता आहे. आज सकाळी पोलीस स्टेशन रामनगर यांना फोनद्वारे माहिती मिळाली की त्यांच्या हद्दीतील बायपास रोडवर एका उड्डाणपुलावर एक डेड बॉडी पडलेली आहे. त्या ठिकाणी जाऊन पोलीस स्टेशनच्या स्टाफनं पाहणी केली असता इसम नामे अमोल मसराम याचा कोणीतरी अज्ञात व्यक्तीनं धारदार शस्त्राचा वापर करून गळ्यावर वार करून खून केल्याचं निष्पन्न झालं होतं. त्या अनुषंगाने सर्वप्रथम मृतकाची ओळख पटवून त्याच्या नातेवाईकांना माहिती देण्यात आली आणि याबाबत सखोल विचारपूस आणि तपास केल्यानंतर पोलिसांच्या लक्षात आलं की मृतक अमोल मसराम हा ज्या हॉटेलमध्ये काम करत होता त्या हॉटेलच्या मालक महेश मसराम याच्याबरोबर मजुरीच्या पैशावरून झालेल्या वादातून महेश मसराम यानं हा खून केल्याचा त्याच्या नातेवाईकांनी संशय व्यक्त केलेला आहे. त्याबाबत पोलीस स्टेशन रामनगर येथे वादवी कलम 392 गुन्हा नोंद करण्यात आला असून आरोपी महेश मसराम याला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे. Bye. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश. पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.